जय हिंद जय महाराष्ट्र। मित्रांनो, पहिले खाकी बाद में बाकी असं स्वप्न उघडाशी बाळगून अभ्यास करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आधी जिंदगी निकल गई पढाई करणे में, आधी जिंदगी निकल गई पढाई करणे में, और बची खुची जो आधी जिंदगी आहे वो जाएगी ठोकरे खाणे में। तर अशी दयनीय अवस्था आता पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो विषय आहे की पोलीस भरती एमपीएससीने घेतली पाहिजे किंवा नाही, तर हे कमेंटमध्ये जरूर आता लगेच तुम्ही टाईप करा आणि आजच्या व्हिडिओला नक्की पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2019 पासून जी पेंडिंग राहिलेली, तर ती आता हे 2021 साल आलेलं आहे, तोपर्यंत त्याचा काहीच थांग पत्ता लागलेला नाही आहे। तर 2019 पासून आता मी स्टार्ट करतो भरतीला। 2019 मध्ये भरती आली आणि त्या दरम्यान जो वाद सुरू झाला होता, तर आणि सोशल मीडिया न्यूजपेपर इत्यादी अनेक सोशल माध्यमांमध्ये जो वाद होता पोलीस भरतीचा, तो वाद म्हणजे काय होता, तर तो वाद होता की आधी लेखी की आधी ग्राउंड। तर अशा वादाने ते 2019 वर्ष गेलं, त्यानंतर आलं इलेक्शन। 2019 इलेक्शन होतं, तर त्या 2019 वर्ष पूर्ण इलेक्शनमध्ये गेलं, पहिला मुद्दा। त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो आपला, दुसरा जे वर्ष होतं 2020, तर 2020 जे वर्ष आहे तर ते गेलेलं आहे पूर्णतः कोरोनामध्ये। कोरोना संपुष्टात आला, फेब्रुवारी मार्च दरम्यान त्याची प्रोसेस स्टार्ट झाली कोरोनाची, आणि तो जवळपास नोव्हेंबर डिसेंबरच्या आत संपला तो। त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एक टॉपिक, तिसरा जो टॉपिक महत्त्वाचा होता तो आलेला होता पोलीस भरतीसाठी, तर तो होता कंपनी निवड संदर्भातला। कंपनी निवडसुद्धा झाली, फायनल 3 कंपन्यांची निवड झाली। त्या ठिकाणी जिंजर नावाची कंपनी परीक्षा घेणार आहे। जिंजर नावाच्या कंपनीने 28 फेब्रुवारी रोजी जी एक्झाम होणार आहे आरोग्य विभागाची, तीच कंपनी आता पोलीस भरतीसाठी डिसाईड झालेली होती। पण आता नवीन चौथी बातमी आलेली आहे, तर ती चौथी बातमी म्हणजे काय, तर चौथी बातमी आहे की ज्या काही परीक्षा होतील, त्या सरळ सेवेच्या ज्या काही परीक्षा होतील, तलाठीची एक्झाम असू द्या, पोलीस भरती असू द्या, वनरक्षक भरती असू द्या, ग्रामसेवक भरती असू द्या, किंवा इत्यादी अनेक सरळ सेवेमध्ये जे काही पदं भरली जातील, ती सर्वच पदं एमपीएससीद्वारे भरण्यात यावी। तर असा एक नवीन सचिवांनी बैठक घेऊन आता ते डिसिजन घेण्याचा त्यांचा निर्णय ठरलेला आहे। तर आता लवकरच तुम्हाला इन फ्युचर म्हणजे या काही दिवसांमध्ये लवकरच तुम्हाला एक बातमी येऊ शकते, त्यासाठी तुम्ही तयारीने राहा, तयार राहा की तुमची जी पोलीस भरती आहे ती कदाचित एमपीएससीसुद्धा घेऊ शकते आणि एमपीएससीसुद्धा भरती घेण्यासाठी तयार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एक या बातमीसाठी तुम्ही तयार रहा की ही बातमी तुमच्यावर अचानक कधी येऊ शकते, त्यामुळे तुमचा जो अभ्यास आहे तो त्या रीतीने अभ्यास ठेवला पाहिजे। एमपीएससीचे पेपर्ससुद्धा तुम्ही बघून घ्या, जुने एमपीएससीचे म्हणजे 2014 आधी जे पेपर झालेले असतील पीएसआय एसटी आयएसओ, तर ते पेपर डाउनलोड करा, कशा पद्धतीचा पॅटर्न आहे तो बघा, आणि तो नक्कीच तुम्हाला पोलीस भरतीसाठी फायदा होईल। तर आता या सर्व गोष्टींमुळे आपली जी भरती ती एवढी रखडली गेलेली आहे, आणि आता त्यातच आपले जे राज्याचे गृहमंत्री अनिलजी देशमुख होते त्यांना क्वारंटाईन ठेवण्यात आले होते 15 दिवस, तर त्यांच्यापर्यंत सुद्धा ही बातमी गेली असेल की आपल्या भरती संदर्भातली अशी न्यूज आता आहे। तर आता बघूया आता इन फ्युचर काय होते। तुम्हाला रेग्युलर जे काही अपडेट्स असतील ते मी आता या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच देईल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण पोलीस भरती संदर्भातल्या नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत मी सर्वात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। दुसरी महत्त्वाची बातमी, औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये जी भरती होते, तर त्या ठिकाणी पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांनी तुम्ही अप्लाय करायचं आहे त्या भरतीसाठी सुद्धा। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून टाका। 22 फेब्रुवारीपर्यंतची अपडेट असलेला रोजगार नोकरी संदर्भ नावाचा जो पेपर आहे तो मी टाकलेला आहे, तर तो नक्कीच तुम्ही टेलिग्रामला फक्त ई स्टडी पॉईंट नाव सर्च मारायचं, जॉईन करून टाका। आशा करतो या संपूर्ण माहितीचा तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांना फायदा झाला असेल। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।